नमस्कार साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी सुषमा जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते. नजर टाकूयात महाराष्ट्रभरातल्या ठळक घडामोडींवर. ओबीसींना 5 वर्ष राजकीय गुलाम बनवून ठेवण्यासाठी त्यांचं राज्य सरकारने आरक्षण घालवलं. माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांचा घणाघात. राज्य सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचं नाहीये. मध्य प्रदेश सरकारने त्यांचं राजकीय आरक्षण मिळवून घेतलं, मात्र या राज्य सरकारला ते मिळू द्यायचं नाही. ओबीसीचे राजकीय आरक्षण जाण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असून या सरकारमधील एक घटक ओबीसीला राजकीय आरक्षण मिळू देत नाही, तर ओबीसीमधील एक फळी 5 वर्षासाठी संपवायची असून राजकीय गुलाम बनवायचे असल्याचा घणाघात ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी केला. माळी महासंघाच्या वतीने राज्यभर चालणाऱ्या संपर्क अभियानाअंतर्गत वाशिम इथं आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. की 1994 जी घटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीप्रमाणे आर्टिकल 154 आणि 155 नुसार राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण देण्याचा अधिकार आहे, आणि त्याच्यामुळे हा जो इम्पेरिकल डाटा गोळा करायचा होता तो राज्य सरकारलाच गोळा करायचा होता. परंतु राज्य सरकारमधील एका घटकाला या प्रकारचं आरक्षण ओबीसीला द्यायचं नव्हतं, आणि त्याच्यामुळे त्यांनी विषय डायव्हर्ट करण्याकरता केंद्र सरकारकडे बोट दाखवलं. साधना न्यूज मराठीसाठी सुरेश गिरी, वाशिम.